गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा आय पी एस जसपाल सिंग यांची गोव्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान डीजीपी शुक्ला एकतीस मार्चला निवृत्त होणार आहेत त्यामुळे जसपाल सिंग एक एप्रिल पासून डी जी पी पदाचा ताबा घेणार आहेत एकोणीसशे शहाण्णवच्या अॅगमू केडरचे अधिकारी असलेले वरिष्ठ पी एस आय अधिकारी जसपाल सिंग आता गोव्याचे पोलीस महासंचालक बनणार आहेत यापूर्वी त्यांनी गोव्यात पोलीस महानिरीक्षक म्हणजेच आय जी पी म्हणून दोन हजार वीस साली कामकाज पाहिलं होतं आपल्या कार्यकाळात त्यांनी गोव्यातील पोलीस प्रशासनावर ठसा उमटवला होता सिंग यांनी सुनामी आणि भूकंप काळात अंदमान निकोबार इथं बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस पदकानं त्यांना गौरविण्यात आलं होतं समाजात धार्मिक सलोखा राखण्यात पोलिसांची भूमिका निर्णायक ठरते या कार्यात सिंग यांचा हातखंड आहे अर्थशास्त्र आणि कायदा विषयात जसपाल सिंग यांनी पदवी मिळवली आहे त्याचबरोबर व्यवस्थापन आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात त्यांनी पदवी उत्तर पदवी घेतली आहे अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथल्या पोलीस खात्यात त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलंय शिवाय स्फोट झाल्यानंतर स्थिती कशा प्रकारे हाताळावी याबाबतही सिंग यांनी अमेरिकेत प्रशिक्षण घेतलंय विद्यमान डी जी पी इंद्रदेव शुक्ला एकतीस मार्चला निवृत्त होणार आहेत त्यामुळे जसपाल सिंग यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ते एक एप्रिलला आपल्या पदाचा ताबा स्वीकारणार आहेत गोव्यातील पोलीस प्रशासनात काम करण्याच्या सिंग यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे जसपाल सिंग हे सध्या दिल्लीत कार्यरत आहेत गोव्यात डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा सरकार अस्तित्वात आल्यानंतर नवे डीजीपी म्हणून जसपाल सिंग यांना दिल्लीतून गोव्यात पाठवावं अशी विनंती करण्यात आली होती त्यानुसार सिंग यांची गोव्याचे डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे